उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगानं दखल घेतलेली आहे. अजित पवार यांनी नुकतीच काही विधानं केली होती, त्यामध्ये महाभारतातील द्रौपदीसारखं एक व्यक्तिमत्व असेल किंवा मतदान करा तर मग मी माझा हात सढळपणे मी तुमच्या निधीसाठी माझा हात सढळपणे वापरेन अन्यथा आखडता घेईन अशा प्रकारची केलेली विधानं होती. याबद्दलची तक्रार केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं याची दखल घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगानं याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. अजित पवारांचं हे काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य होतं, तुम्ही कचाकच बटन दाबा आणि मी त्यानंतर निधीसाठी हात मोकळा सोडतो असं त्यांनी सांगितलेलं आहे.